25 मे पासून देशांतर्गत विमान सेवा पुन्हा सुरू होणार. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती. विमान कंपन्या आणि विमानतळांना सज्जतेचे निर्देश. कोरोनाग्रस्त गरोदर पत्नीसह मुंबई ते महाड दुचाकी प्रवास धक्कादायक घटनेनं प्रशासन हादरलं. दोघांवरही महाडमध्ये उपचार सुरू. कोरोनाबाधितांना पुरवल्या जाणाऱ्या जेवणात कोट्यवधींचा घोटाळा. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. नेत्यांमध्ये कंत्राट मिळवण्याची स्पर्धा सुरू असल्याचा आरोप. अकोल्याला सोडण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीला पळवलं. भुसावळ जवळ विकृत दुचाकीस्वाराकडून संतापजनक प्रकार. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर घोंगावतंय अम्फान चक्रीवादळ. 200 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता. सर्व यंत्रणा हाय अलर्टवर. पंधरा जूनला मान्सून विदर्भात दाखल होणार. अमरावतीच्या हवामान विभागाचा अंदाज. बंगालच्या उपसागरातील वातावरण मान्सूनला पोषक असल्याचा दावा.